निर्णय केलकर या यूट्यूब चैनल मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। निर्णय केलकर हा यूट्यूब चैनल आपल्या सर्वांचा आहे आणि म्हणून या निर्णय केलकर या यूट्यूब चैनलला आपण सबस्क्राइब करा। मानवांना आज आपण अभिवादन आणि श्रद्धांजली अर्पण करणार आहोत एक आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते आणि यांनी अनेकांचे संसार फुलवले, नवीन संसार जोडले, ते भगवान सावळराम सोनवणे यांचं। भगवान सावळराम सोनवणे हे मुक्काम कारेगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथील सावळराम सोनवणे आणि त्यांची आई रखमाबाई सोनवणे यांना चार मुलं, गुणाजी सोनवणे, गुणाजी सावळराम सोनवणे, नंतर शांताबाई काशीनाथ शिशुपाल ज्या माळुंगे मध्ये त्यांचं त्यांना धीर होतं, तीन नंबरला त्यांचे स्वतः भगवान सोनवणे आणि चार नंबरला हे एम एस सोनवणे जे आंबेडकरी चळवळीतील प्रसिद्ध असे कार्यकर्ते होते। रखमाबाई सोनवणे यांचं जे माहेर होतं म्हणजे भगवान सोनवणे यांचा आजोळ हे मुकाम दोंदे तालुका खेड जिल्हा पुणे आणि म्हणून दोंदे येथे भगवान सोनवणे यांचा जन्म झाला। वडील त्यांचे सावळराम सोनवणे हे अत्यंत प्रसिद्ध कलावंत होते, तमाशा कलावंत होते आणि खेड आंबेगाव जुन्नर ह्या भागामधला अत्यंत प्रसिद्ध तुळशीराम सावळराम सोनवणे यांचा तमाशा कलावंत असल्या कारणामुळे त्यांनी तमाशा कलावंत आणि शेतीच्या कामामाध्यमातून आपलं कुटुंब असं सुरू होतं। भगवान सोनवणे यांचं प्राथमिक शिक्षण हे कारेगाव मध्ये झालं, मुक्काम कारेगाव मध्ये, नंतर त्यांचं जे चौथीच्या पुढचं म्हणजे पाचवी ते सातवीचं शिक्षण त्यांचं पेठ मध्ये झालं, म्हणजे कारेगावच्या बाजूला पेठ आहे त्या पेठ मध्ये झालं आणि त्याच्या पुढचं हायस्कूलचं शिक्षण हे भगवान सोनवणे यांचं महात्मा गांधी विद्यालय मंचर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे झालं। ह्या तिन्ही जर आपण त्यांचं शिक्षण बघितलं, भगवान सोनवणे अत्यंत हुशार असल्या कारणामुळं त्यांनी सुरुवातीपासूनच अभ्यासाकडे लक्ष दिलं, तर एक शाळेतला एक हुशार मुलगा म्हणून भगवान सोनवणे यांच्याकडे बघितलं जात होतं। हायस्कूलच्या काळामध्ये तर ते मंचरमध्ये ते वस्तीग्राममध्ये राहत होते आणि वस्तीग्रामध्ये राहता राहता त्यांनी अनेक वेळा त्यांनी तिथे रविवारच्या वेळेला रविवारी व्यापाऱ्यांना ते मदत करायची आणि त्याच्यातून मिळणारे त्यांना जे पैसे असतील ते आपल्या वह्या पुस्तकांना ते खर्च करायचे। तसेच ते एक चांगले पहिलवान होते आणि हायस्कूलच्या काळामध्ये त्यांनी अनेक ठिकाणी अनेक कुस्त्यांचे आखाडे सुद्धा गाजवलेले आहेत। त्याच्यातून मिळणारं जे काही बक्षीस असतील त्या माध्यमातून त्यांनी आपलं वह्या पुस्तकाकडे हे करून आपलं हायस्कूलचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं। यानंतर त्यांचे मोठे बंधू गुणाजी सावळराम सोनवणे आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई गुणाजी सोनवणे ह्या मुंबईला ताडदेवमध्ये घाटको ताडदेवमध्ये राहत होत्या, एमपी मिल कंपाऊंडमध्ये। या इथे भगवान सोनवणे हे मुंबईला ताडदेवमध्ये आले, ताडदेवमध्ये आल्यानंतर त्यांनी आपले छोटे मोठे व्यवसाय सुरू, छोटे मोठे कामं करायला सुरुवात केली। डॉक्टर मेंद्रेचे इथं ते कंपाऊंडरचं काम करत होते, यानंतर ते पुढे एक सिगरेट कंपनी होती अंधेरीला चकालेला तिथे जाऊन सुद्धा त्यांनी छोटं मोठं आपलं रोजंदारीचं काम केलं आणि अत्यंत मेहनत असलेले हे जे भगवान सोनवणे होते, पुढे त्यांना त्यांच्याच एका मित्राच्या खातर मुंबईमध्ये फोर्टमध्ये त्यांनी एक केबी इंजिनिअरिंग होते या खाजगी एक कंपनीमध्ये त्यांनी काम केलं आणि आपलं आयुष्य त्यांनी हे काम करत असताना त्यांनी हे केलं। दरम्यान 1908 मार्च 1970 मध्ये त्यांचा विवाह, त्यांचा मंगल परिणय ताडदेव मध्ये राहणारे महादेव रोकडे आणि यांची मुलगी मालतीबाई रोकडे यांच्याशी 1970 मध्ये त्यांचा विवाह झाला, मंगल परिणय झाला आणि असं आपलं आयुष्य त्यांनी अत्यंत नोकरी व्यवसाय म्हणजे सामाजिक काम अनेक संघटना, कारण का ताडदेवमध्ये एम एस सोनवणे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला भरवायचे आणि व्याख्यानमालेच्या जनजागृतीचं काम करत असताना त्यांनी भगवान सोनवणे सुद्धा आपल्या भावाला तिथं मदत करत होते, छोट्या मोठ्या संस्थांमधून भगवान सोनवणे काम करत होते आणि हे काम करता करता त्यांना म्हणजे नवीन संसार म्हणजे मंगल परिणय किंवा ज्याला आपण लग्न जुळवायची त्यांना आवड निर्माण झाली आणि त्यांनी ते आपला तो जो हौस होती त्यांना त्यांना जी आवड होती त्यांना तो छंद होता तो त्यांनी जोपासला आणि आपल्या घरातल्याच लोकांचं त्यांनी नातेवाईकांचं त्यांनी पहिली सुरुवात केली आणि अनेकांचे नातेवाईक असतील, घरातले लोक असतील यांचे त्यांनी लग्न जुळवायला सुरुवात केली। असं त्यांना ती आवड झाली
आणि शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे त्यापासून तर शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी हेच काम केलं, म्हणजे नवीन अनेकांचे संसार त्यांनी फुलवले, अनेक लोकांचे संसार त्यांनी जोडले आणि यामध्ये अख्ख्या भगवान सोनवणे यांना अनेक लोकांना त्यांचा परिचय आहे. एक नवीन जोडपं जोडणारा अवलिया म्हणून भगवान सोनवणे यांचा उल्लेख असा तिथे आपण केला जातो. भगवान सोनवणे यांना चार मुलं, एक मोठा ज्योती दादाभाऊ अभंग ही त्यांची मोठी मुलगी, दोन नंबरला समेत, तीन नंबरला कैलास आणि चार नंबरला त्यांची संतोष, यानंतर त्यांना दोन सुना सुद्धा आहेत, नातवंड आहेत, मोठा परिवार आहे. म्हणजे त्यांचा स्वतःचा व्यक्तिगत, त्यांचे भाऊ बहीण असा एक मोठा